आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांची गेल्या 2 महिन्यापासून पगार झालेले नाहीत. शासनाकडे वेळोवेळी याबाबत लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आली व लवकरच आम्हाला सहाय्यक वेतन अनुदान मिळावं व महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांचं पगार करावेत यासाठी लक्ष वेधण्यासाठी 29 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं होतं. शासनाने 29 डिसेंबरला बोंबाबोंब आंदोलनाची दखल घेऊन पैसे मंजूर केले, परंतु पैसे मिळाले मंजूर झाल्यानंतर आम्हाला मिळतील या भावनेतून आम्ही 4-5 दिवस शासनाला संधी दिली. परंतु आज 4 तारीख आली, 5 ऑक्टोबरला आमचे पगार झालेत. गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रातले सगळे नगरपालिका कर्मचारी आज वेतनापासून वंचित आहेत आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या नगरपालिका या काम बंद आंदोलन करतायत. ज्या ज्या नगरपालिका मोठ्या आहेत त्यांची तर अतिशय बिकट परिस्थिती आहे, कारण शासनाने सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कमा यापूर्वी ज्या देत होत्या त्यासुद्धा अर्धवट दिलेल्या आहेत. त्यामुळे इचलकरंजीसारखी नगरपालिका 35 कोटी असतील, पंढरपूर नगरपालिकेचे 9 कोटी रुपये पगाराचे शासनाकडे थकीत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये चालू वेतनाचीसुद्धा रक्कम न दिल्यामुळं आज पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेवतीनं या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून आम्ही हे काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. जर येत्या 2 दिवसात जर हे आमचे पैसे मिळाले नाहीत, आमचा पगार झाला नाही, तर राज्यभरातल्या सगळ्या नगरपालिका कर्मचारी हे रस्त्यावर उतरतील आणि होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद शासनानं घ्यावी आणि लवकरात लवकर आमचं सगळं वेतन कर्मचाऱ्यांना द्यावं. आणि यापुढं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार मात्र 1 तारखेला केला जातो आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या गेल्या 2 वर्षापासून वेतनाची रक्कम ही 20-21 तारखेनं दिली होती. त्यामुळं राज्यातल्या सगळ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 1 तारखेला वेतन न देता 22-23 तारखेला वेतन घ्यावं लागतं. अतिशय दुर्दैवी बाब आहे की एकीकडे शासन सगळ्या सेवा शर्ती ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना लावत असताना दुजाभाव करून शासकीय कर्मचाऱ्यांना एक बाई आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना दुसरी बाजू ही योग्य नाही. त्यामुळे शासनाने ह्याची दखल घेऊन जे देणारं सहाय्यक वेतन अनुदान आहे हे सहाय्यक शब्द काढून टाकावा आणि वेतन अनुदानच हे नगरपालिका कर्मचाऱ्यांना मिळावं आणि 1 तारखेला कर्मचाऱ्यांचं वेतन व्हावी अशी भावना शासनापर्यंत पोचू इच्छितो.